20 जून रोजी म्हणजेच सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे। सध्या ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये भाजपची एक बैठक पार पडत आहे। या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्याचसोबत भाजपचे काही आमदार उपस्थित आहेत। अद्यापही कोणत्याही अपक्ष आमदाराने या बैठकीत हजेरी लावली नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार उद्या होणाऱ्या भाजपच्या बैठकीत अपक्ष आमदार देखील उपस्थित राहतील। भाजप आणि त्याचसोबत महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। भाजपने आपले 5 उमेदवार दिले आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 2 उमेदवार या निवडणुकीत दिले आहेत। या निवडणुका 10 जागांसाठी होत आहे, मात्र 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। म्हणूनच महाविकास आघाडी सरकारचा 1 उमेदवार पराभूत होणार की भाजपचा 1 उमेदवार पराभूत होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय जनता पार्टीचं